आज पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या हंगामातील गुळाचा सौदा काढण्यात आला. सुरुवातीच्या काळामध्ये प्रति क्विंटल 2600 रुपये इतका भाव मिळाला होता, त्यानंतर तो 2800 रुपयांवर पोहोचला. यंदाच्या हंगामामध्ये गुळाला मिळालेला हा उच्चांकी दर असला तरी इतर हंगामांच्या तुलनेमध्ये तो खूपच कमी आहे. बाजारपेठेमध्ये साखरेचे दर खाली आल्यामुळे गुळाला म्हणावा तितका दर मिळालेला नाहीये. मिळालेल्या दरापेक्षा उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. गुळाचा मुहूर्ताचा सौदा या ठिकाणी आज मी घेण्यात आलेला आहे. आजचे जे सौदे झाले या सौद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी बंधू सहभागी झाले. शेतकऱ्यांनी सुद्धा मार्केटला आज गुळ आणलेला आहे. गुळाचा जो दर आहे तो 2300 ते 3700 अशा रेंजमध्ये राहिलेला आहे. कमीत कमी 2300 आणि जास्तीत जास्त 3700 दरापर्यंत आजचा हा भाव म्हणजे निघालेला आहे. आमची जी मागणी आहे त्याच्याविषयी FRP पेक्षा 1000 रुपये दर ज्यादा पाहिजे. आता अजून पूर्ण कारखाने चालू व्हायचे आहेत, FRP चा तेढा सुटायचा आहे. पण मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो, जी आमची भव्य ऊस परिषद झाली राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली, त्यामध्ये FRP आम्ही काय सोडणार नाही, कोणत्याही म्हणजे 1 रकमी वसूल करणार आहोत. आणि त्यानंतर मात्र हे तेढा ताबडतोब सोडवायला लागून शासनाच्या पाठीशी लागून आम्ही हा तेढा ताबडतोब सोडवणार. हे शेतकऱ्याला आता जे गुळाला मिळणारे दर आहेत हे न परवडण्याजोगे आहेत आणि याचा शासनाने गांभीर्याने विचार करून गुळाची कोल्हापूरची बाजारपेठ ही टिकावी ह्या दृष्टिकोनातून शासनाने सुद्धा ह्या बाबतीत निर्णय घ्यावा, हीच आमची एवढी विनंती आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.